नागरिक बोलतो आम्हाला सुरुवात मांजरमवाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथून आम्ही बहिष्कार टाकलेला आहे मदानावर. आमचे कोणत्याच गावचा विकास झालेला नाही, पाणी नाही, रस्ता नाही, याच्यामुळे आम्ही बहिष्कार टाकीत आहोत. शौचालयाचे आमचे बिलं उचलून घेतले, शौचालय कोणाचं अर्धवट आहेत, कोणाचा खड्डा खणलंय, काय आहे, कोणाचं काहीच नाही, घरकुल नाही, काही नाही, यामुळे आम्ही बहिष्कार टाकला. आम्हाला आमदाराचा निधी नाही, खासदाराचा निधी नाही या 10 वर्षापासून, त्याच्यामुळं आम्ही बहिष्कार टाकीत आहोत. पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याच्यामुळे आम्ही बहिष्कार टाकीत आहोत. प्रमाणपत्र ते आम्ही आदिवासी सरासरी आमचं 450 मतदान असून त्यापैकी 4 पाटीलाचे घर आहेत आणि 4 लिंगायत समाजाचे घर असून त्याच्यापैकी आम्ही 420 मतदान आम्ही आदिवासी कोळी समाजाचे असून आम्हाला काय आम्हाला कोणत्याच विकासापासून आम्ही वंचित असल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकीत आहोत. जात वैधता नाही, कोणतंच प्रमाणपत्र सुद्धा भेटत नाही, त्यामुळं आम्ही बहिष्कार टाकल्या. याच्यामुळं शासनाला जर कळवळा येत असेल तर शासन दखल घ्यावे, नाहीतर हरकत नाही. याचप्रमाणे विधानसभेवर बी बहिष्कार टाकूत, विधानसभेवर बहिष्कार टाकूत, ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकूत, हे आमचं निश्चय ठरलेलं आहे. हा, ग्रामपंचायतला सुद्धा आम्ही हे करणार नाही. गट ग्रामपंचायत असल्या आमच्या गट ग्रामपंचायत असल्यामुळे आमचा विकास कोणताच नसून आम्ही बहिष्कार टाकल्या.